थांबूया. असं सगळ्याच असं लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग, खूप छान आहे, कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सर होईल दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन, मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात आज 95 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा धडक्यात वाढतो आहे. आज सांगली जिल्ह्यात 95 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर 4 कोरोनाने मृत्यू झाला आहे. मिरज येथील 2 व मिरज तालुक्यातील समडोळीच्या 1 असे मिरज तालुक्यातील 3 व तासगाव तालुक्यातील 1 अशा 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज कोरोनाबाधित सापडलेल्या रुग्णांपैकी आटपाडी तालुक्यातले 18 लोक आहेत. आटपाडी शहरात 10, तडवळे येथील 6, दिगंची येथील 1 व पात्रेवाडी येथील 1 असे एकूण 18 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. जत तालुक्यात 1, कवटेमंगळ तालुक्यात 2 रुग्ण सापडले आहेत. मिरज तालुक्यात एकूण 6 रुग्ण सापडले आहेत, त्यातील हरिपूर येथील 1, भोसे येथे 2, अंकली येथे 1 व खंडेराजुरी येथे 1 असे एकूण 6 रुग्ण सापडले आहेत. पलूस तालुक्यात 2 सापडले आहेत, त्यातील पलूस शहरात 1 व खटावा येथे 1 सापडला आहे. शिराळा तालुक्यात 2 सापडले असून त्यातील वाकुर्डी येथे 1 व गळवेवाडी येथे 1 सापडला आहे. तासगाव तालुक्यात 4 रुग्ण सापडले आहेत, त्यात मांजर्डे येथे 1, बस्तवडे येथे 1, सावळज येथे 1 व निमणी येथे 1 असे एकूण 4 रुग्ण सापडले आहेत. वाळवा तालुक्यात 3 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, त्यातील आष्टा, कोरेगाव व येलूर या ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तर सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रात आज 57 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, त्यातील सांगली शहरात 38 व मिरज शहरात 19 रुग्ण सापडले आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात बाधितांचा आकडा 691 इतका झाला आहे. सांगली जिल्ह्यातला बाधितांचा आकडा 1545 वर पोहोचला आहे, तर कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 743 इतका आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.